पेट्रोल पंपावरील कर्मचारी चांगल्याने महिलेला मदत करायला गेला, मात्र उलटच घडलं, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. पाहून डोक्यावर हात मारून महिलेची दशा पाहून तो मदत करायला जवळ आला होता, मात्र असं घडलं की महिलेला घामच फुटला. कारण व्हायरल व्हिडिओ मध्ये बघू शकता, पेट्रोल भरून झाल्यानंतर महिलेकडून गाडी चालू होत नाही. महिला खूप वेळ प्रयत्न करते, मात्र तिच्याकडून गाडी चालू होत नाही हे पाहून पेट्रोल भरणारा कर्मचारी मदतीला धावतो. त्यानंतर त्याचा मित्र कर्मचारी येतो. ते दोघे जण महिलेला मदत करण्यासाठी गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र यामध्ये गाडी अचानक चालू होते आणि स्पीड वाढली गेल्याने थेट गाडी पुढच्या बाजूला धडकलेली दिसते. दोघे मदतीसाठी आले होते की अजून काही, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. महिलेने तर डोक्यावरच हात मारून घेतला. दोघे जण मदतीला आलेले असताना गाडी पुढच्या साईडला धडकली, अचानक स्पीड वाढवली आणि ती गाडी कोणालाही थांबवता आली नाही. पेट्रोल भरून झाल्यानंतर हा प्रताप झाला. गाडी चालू करून देण्यासाठी आलेले हे दोघे जण आणि या महिलेसोबत असं कृत्य इथं घडलं. गाडी चालू झाली, मात्र पुढच्या साईटला जोराने गाडीने धडक दिली